सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। महाबळेश्वरमध्ये पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी सातारा वन विभागाने चौघांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली गावटी बंदूक व बंदुकीने मारलेली पिसोरी व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। सहाय्यक वनसंरक्षक सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर, वनपरिक्षेत्र अधिकारी मेढा व इतर वनकर्मचारी हे सामूहिक रात्र गस्त करीत असताना मोळेश्वर फाटा ते सह्याद्रीनगर रस्त्यावर राखीव वनातील दोन संशयित इसम रस्त्यावर आढळून आल्याने त्यांची चौकशी व तपास केला असता त्यांच्याजवळ एक पिशवी आढळून आली। या पिशवीमध्ये वाघर, कोयता, काडतूस इत्यादी वस्तू सापडल्याने ते इसम शिकारी असल्याचा संशय बळावला। त्यावरून त्यांची कसून चौकशी केली असता इतर दोन आरोपींचा शिकारीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून सदरच्या आरोपीकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेले गावटी बंदूक व बंदुकीने मारलेले पिसोरी व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। शिवाजी चंद्रकांत शिंदे, मुक्काम पोस्ट कुरोशी, तालुका महाबळेश्वर, दीपक शंकर शिंदे, मुक्काम पोस्ट कुरोशी, तालुका महाबळेश्वर, गणेश कोंडिबा कदम, मुक्काम पोस्ट गोगवे, तालुका महाबळेश्वर आणि आदित्य दीपक शिंदे, मुक्काम पोस्ट कुरोशी, तालुका महाबळेश्वर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या चारही आरोपींवर वन्यजीव अधिनियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।